आणि उमेश सिंगच्या समोर सज्ज होईल स्वतः कॅप्टन संगनायक येतो तो प्रथमेश पवार पंच इथे इशारा करतात बरोबर 10:30 होत आहेत आणि उमेश सज्ज होतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी दोन्ही आमचे ऑफिशियल्स एम्ब्रोज अल्मेडा आणि मंगेश धुरी दोन्ही आमच्या पंचांना शुभेच्छा सुद्धा देऊया आपण आणि ऑल द बेस्ट सर्व तमाम क्रिकेट रसिकांकडून मान्यवरांकडून पाहुण्यांकडून स्पर्धेच्या आयोजकांकडून सन्मान्य बाबूराव यांच्याकडून सुद्धा दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा ऑल द बेस्ट पहिला चेंडू उमेशचा ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू बॅकफुटला प्रतिम पंच पाहायला मिळतोय शॉर्ट कव्हरला एक्झिक्यूट केल्यानंतर प्रथम स्वतः तिथे मात्र थांबले कारण क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरला उपस्थित होता पण थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरमध्ये आणि तिथून मात्र एक धाव घेण्याची संधी होती प्रथमेशकडे खातं उघडले स्वतःच आणि संघात सुद्धा एका धावेने मोर स्पोर्ट्स कट्टा संघ धाव संघ धाव फलकावर एक शॉर्ट कव्हरला आपण एक थोडस फंबल पाहायला मिळालं स्ट्रायकिंगला संदीप राठोड चेंज ऑफ द पेस अप्रतिम फटका अपिश खेळत आहेत क्षेत्रक्षेत्र डीप मधून त्यांनी जो तोपर्यंत चेंडू कव्हर करतील तोपर्यंत संधी होती वेळ होता अवधी होता या दोन धावा घेण्याचा टायमिंग सुरेख ओव्हरपिच चेंडू थोडासा स्लो ओव्हरवन पहिल्या चेंडूच्या कंपॅरिझन मध्ये हा चेंडू थोडासा ओव्हरपिच होता आणि खूप चांगला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला ऑन द राईज फटका येतोय तो फलंदाज संदीप राठोडच्या बॅट मधून धाव संख्येला सरकोते फुटे धाव फलकावर तो 3 या धाव संख्येवर पॉवर प्लेचा पहिला षटक तुम्ही पाहता दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर उर्ध विकेट उमेश पुन्हा एकदा उर्ध विकेट ओव्हर पी चेंडू ऑन साईडला मिड विकेटला एक्झिक्यूट केलाय क्षेत्रक्षक आहे तिथे डीप मध्ये आणि तोपर्यंत संदीपकडे संधी होती या दोन धावा घेण्याची धाव संख्या धाव फलकावर 5 आदरांजली चषकाचे प्रमुख आयोजक बदलापूर येथून स्पर्धेचा आनंद घेत आहेत सन्माननीय चेतन धुळे साहेब आणि त्याचबरोबर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधर धुळे साहेब चेंडू थोडासा लोअर फुलटॉस होता बॅकफुटला गेला ऑन साईडला पॅडोसीचा फटका दाखवत आहेत रोहित पाटील येतात चेंडूवर आणि या दोन्ही व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून स्पर्धेला निश्चितच या दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत स्वीपचा खूप फटका चांगला तुम्हाला पाहायला मिळतो संदीप राठोडच्या बॅटमन धावसंख्येला पुढे सरकतो धावफलकावर 6 धावसंख्येवर उमेश गोलंदाजी मार्गवर पुन्हा आमच्यापासून थोडासा दूर जात असताना उजव्या ओव्हर द विकेट प्रथमेशसाठी ओव्हर पिच बॉटम हँडचा वापर करायचा होता लेग ग्लान्स करायचा होता हा चेंडू पण टोपरपदात शफल झाले होते थोडेसे मात्र अक्रॉस द विकेट आले पण लास्ट मोमेंटला एक सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू यशीच्या वरून निघून जातोय डॉट बॉल हलकस अपील सुरू झालं पंचांकडे पण त्या अपीलमध्ये विश्वासाची कमी पाहायला मिळाली धावसंख्या दाफलकावर 6 थोडीशी सावध सुरुवात मोर्ड स्पोर्ट्स कट्ट्यांच्या माध्यमातून कारण तेवढ्याच चांगल्या चणीचा खेळाडू तंत्रशुद्ध खेळाडू अँड कूल माइंडेड डोकं रक्ष अत्यंत बर्फ ठेवून फलंदाजी करणं हा एक नैसर्गिक खेळ आहे तो फलंदाज प्रथमेश पवारचा उमेश पुन्हा दा उजव्या त्याने ओव्हर द विकेट ओव्हर पेच ऑन साईडला प्लेसमेंट चांगली आहे आय डीप मध्ये वायडिश लॉंगरला थोडेसे फंबल झाले दोन धावायचा प्रयत्न पण नकार दिलाय थोडासा उशीर झाला हा कॉल देण्यासाठी तोपर्यंत एक धाव कंप्लीट करून धावसंख्येला आकार दिला धावफलकावर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 7 सुरुवात चांगली पाहायला मिळते दोन्ही संघांकडनं कारण या षटकात मोठा फटका एकही पाहायला मिळाला नाही अचूक टप्प्यावर गोलंदाजी पहिला एक मुंबई चेंडू आपण जो पहिला शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला त्यानंतर सर्व चेंडू ओव्हर पिच पाहायला मिळाले पण त्या ओव्हर पिचवर मात्र मोठे फटके आपल्याला अजिबात पाहायला मिळाला नाही पण एका षटकाकडे धावसंख्या अंकित करतोय धावफलकावर मयूर स्पोर्ट्स कट्टा हा संघ 7 धावा तीन दिवसांचा कालावधी दिसली क्रिकेट स्पर्धा काल या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा तुम्ही आपण पाहिलात आज आमचे प्रमुख मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री सन्माननीय नारायण राणे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेक सुद्धा केली आणि ती नाणेफेकीचा कौल लागला तो बदलापूर संघाच्या बाजूने ज्यांनी मात्र नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय गोलंदाजी मार्गवर नवीन गोलंदाज प्रत्येक षटक तुम्हाला हे समालोचन कक्ष एंडकडनं पाहायला मिळतंय कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं षटक हाताळलं जात आहे
तो एस के पाटिल कॉलेज एंड कड़ना के लिए जाती थी फलंदाजी। ओ द विकेट, नवीन षटक। हा चेंडू थोड़ा सा फिंगर मोल्ड गेले होते, विट बॉलिंग। प्रथमेश पवार सारखा फलंदाजा मात्र थोड़स बांधून ठेवलंय या पहिल्या चेंडू गोलंदाज। मी पाहिले षटकात परिवर्तन पाहिलं, मी ते प्रशांतच्या हातात चेंडू सोपवलाय संघनायकाने, फिंगर पुण्याने मोल्ड गेले आणि ओवरपी चेंडू थोडासा टर्न करून ऑफस्टंपच्या वरून चेंडूला काढलेला आहे, गुड बॉलिंग। ओ द विकेट, प्रशांत कॉमेंटरी बॉक्स एंड करणार पुन्हा एकदा उजव्या हाताने। हा भरपूर बाहेर होता, बाहेर चेंडू वाईट आउटसाइड द ऑफस्टंप, ड्राइव्ह केला शॉर्ट सिली मिड ऑफ रिजन मध्ये आणि तोपर्यंत प्रथम निश्चय एक धाव कंप्लीट करून धावसंख्येला सरकवले, पुढे धावफर करतो एकूण आठ या धावसंख्येवर। प्रयत्न खूप चांगले सुरू आहेत दोन्ही फलंदाजांकडून। संदीप राठोड वैयक्तिक तीन चेंडूत पाच या धावसंख्येवर खेळतोय, तर पाच चेंडूमध्ये आतापर्यंत प्रथमेश पवारच्या बॅटमन आले तर एकूण तीन धावा। थोडासा वेळ घेत आहेत, सेट होत आहेत, कारण मागचे काही सामने त्यांनी स्वतःहून पाहिलेले आहेत। जरी होळी पेटली असेल पण थोडंसं थंडीचं वातावरण पाहायला मिळतं, त्यामुळे ड्यू फॅक्टर मैदानावर आहे। चेंडू थोडासा थांबून येतोय, ग्रास विकेट आहे आणि याचा फायदा गोलंदाज उचलत आहेत। प्रशांत पुन्हा सज्ज होईल पंचाच्या डाव्या बाजूने उजव्याने मारा करण्यासाठी। संदीपचा रिव्हर्सचा एक अप्रतिम नजराणा, सुरेख शॉट, चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मधना जातोय तो सीमारेषेच्या बाहेर। बघायचं पंचांचा इशारा काय होतोय, फ्लॅट अँड फ्युरियस युजन हँडसम सिक्स रन षटकार। पहिला षटकार, येस पंचा पुन्हा रिकन्सिलेशन करतायत, रिकन्फर्म करतायत आपल्या व्हॉलेंटियर्सकडून, आमच्या सर्व कार्यकर्त्यांकडून। नंतर मात्र सिग्नल आला आमच्या गुणसंख्या लेखकाला, इट इज सिक्स आणि धावसंख्या डबल फिगर मध्ये दुहेरी अंकामध्ये 14 धावा धाव फलकावर। आक्रमक प्रवीता तुम्हाला पाहायला मिळतो फलंदाज संदीप राठोडच्या बॅटमधून। रिव्हर्सचा एक खूपसूरत नजराणा पेश केला आपल्या राटकर रसिकांसाठी। हा चेंडू बैठक शॉट दाखवायचं होतं, खूप चांगला फटका चेंडू, अजून एक दमदार फटका संदीप राठोडच्या बॅटमनना पाठवून दिलाय फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने चौकार। पहिल्या षटकात थोडासा सावध पवित्रा, कारण चांगले चेंडू तुम्हाला पाहायला मिळाले, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकात गोलंदाज उमेशकडून। पण प्रशांतचा खरपूस समाचार घेत असताना पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर एक सिंगल, स्ट्राईक रोटेट झालं जेव्हा लगेच संदीप राठोडकडे। आघाडीला मी का आलोय याचं उत्तर देत असताना वेगवान फटकेबाजी आपल्या संघासाठी करत असताना धावसंख्येचा वेग वाढवलाय, धावसंख्या दाफलकर 18। संदीप राठोड प्रथमेश पवार ओपनिंग बॅट्समन, आघाडीची जोडी पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 18 धावा। ओ द विकेट, प्रशांत थांबलेत, खेळताय चित्र ऑन साइडला, वाईडिश लॉंगॉन क्षेत्रशक्ती येत आहे डीप मध्ये चेंडू उचलण्यासाठी। शफल झाले, कमिट केलं पूर्णपणे स्वतःला आणि अटेम्प्ट केलं चेंडू ऑन साइडला मिड विकेट वाईडिश लॉंगॉन या क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव। 19 ऑन द बोर्ड इन द सेकंड ओव्हर। दुसरं षटक मार्ग असताना ज्या षटकात आपण पाहिलं, पहिल्या षटकात अवघ्या 7 धावा, 7ची सरासरी होती, पण ती सरासरी आता मात्र हळूहळू इन्क्रीज होते। ओ द विकेट, चेंडू हवेमध्ये उंच तर गेलाय, भरपूर उंच आणि तेवढाच लांब सुद्धा गेलाय, अत्यंत दैदिप्यमान फटका प्रथमेश पवारच्या बॅटमनना षटकार। सुपर शॉट, डोळ्यांचं पारडं फेडणारा फटका आणि या फटक्याची वाढ आज प्रथमेश पवार इथे मात्र खेळतोय, जो कॅप्टन आहे, संघनायक आहेत, लीड करतोय संघाला, पण त्याचे असंख्य चाहते मध्यामध्ये आहेत आणि भरपूर चाहत्यांनी मात्र त्याला विशेष सुद्धा दिल्या आहेत, शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत आणि त्यांना मात्र त्यांनी नाराज केलेलं नाही आहे। अत्यंत उंच असा फटका चेंडू सीमारेषा बाहेर जाऊन लँड होतोय, षटकार। एका षटकाखेर धावसंख्या आपण फक्त 7 धावा पाहिल्या, पण दुसऱ्या षटकामध्ये इन्क्रीज होते धावसंख्या, सरासरी वाढते, याचं कारण या षटकाचा आपण जर विचार केला तर एकूण धावा जर खर्च केल्या तर एकूण 18 धावा, त्यामुळे सरासरीमध्ये वाढ होते, जी मागच्या षटकात 7 होती आता मात्र 12.5 पाहायला मिळते। 25 विदाउट लॉस आफ्टर सेकंड ओव्हर। दोन षटकाखेर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती म्हणजे 25। आरफ येते गोलंदाजी मार्कवर, एक वेगवान गोलंदाज बदलापूर विभागाला बिलॉंग करतो, बदलापूर वांगणी कर्जत, खूप चांगलं आक्रमक क्रिकेट खेळलं जातं। आज स्वतः माझ्यासोबत गौरव सावंत आहेत, ही ऑल्सो बिलॉंग्स टू बदलापूर आणि मॅक्झिमम क्रिकेट गौरवसुद्धा त्या विभागात कव्हर करत असतो।
गोलंदाज अराफ। अराफ शेख सामोर जाईल तो संदीप राठोड। पहिला चेंडू रिवर्स अटेम्प्ट केला, चेंडू हवे मध्ये भरपूर लांब आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगला होता, सुरेख प्रयत्न, उलट्या दिशेला जाऊन झेल स्वीकारणं, स्वतःला चॅलेंज करणं, जाऊन तिथे चेंडू अटेम्प्ट करणं, प्रयत्न खूप सुंदर होता, पण लास्ट मोमेंटला चेंडू फिनिश होत नाहीये आणि तोपर्यंत दोन धावा संदीपकडे, ती संधी होती, दोन धावा तो पूर्ण करतोय। धावसंख्या 27। रिवर्स अटेम्प्ट केला होता पण टायमिंग झाला नाही, चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, दोन धावा कंप्लीट केले त्या संदीपने। बॅकफूटला गेले, लास्ट मोमेंटला चेंडूला स्टिअर केलं, लेट कट केलाय, गलीमध्ये चेंडू जातोय, तोपर्यंत एकच धाव फलंदाज कंप्लीट करू शकतोय। पोझिशन खूप वेगळी होती कारण ओवर पिच चेंडू होता, बॅकफूटला गेले, बघितलं चेंडू थोडासा खाली जातोय, इनसाइड आउटचा फटका यासाठी अटेम्प्ट केलं स्वतःला, पण बघितलं की चेंडू खाली जातोय, लास्ट मोमेंटला फक्त दिशा दिली चेंडूला आणि गलीमध्ये चेंडू एक्झिक्यूट केल्यानंतर मात्र एकदा कंप्लीट करून स्ट्राईकवर आणलंय ते संघनायक प्रथमेश पवारला। धावसंख्या दाफलकर 28। पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आहे दोन्ही फलंदाजांनी, 20 विदाउट लॉस। आरफ ओवर पिच होत, डबल माइंडेड झाले, पाहतायच की चेंडू थोडासा मात्र बाहेर निघतोय, जाऊ दिलं, लेफ्ट केलं चेंडूला आणि व्हाईटचा इशारा। स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती क्रिकेट स्पर्धेपर्यंत 2019 म्हणजे यावर्षी जर विचार केला तर गौरव सावंत यांच्या माध्यमातून माहिती आली होती की जवळजवळ 3.5 लाख सबस्क्रायबर या टेनिस क्रिकेट .in ला मिळाले होते। त्यानंतर आम्ही वळलो बदलापूरच्या स्पर्धेमध्ये, अजून एक 50,000 प्रेक्षक त्यांनी मात्र सबस्क्राईब केलं चॅनल। उद विकेट स्विंग केलं होतं चेंडूला, फिंगर पॉइंट म्हणजे मोल्ड केले होते, लेग ब्रेक करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये, प्रथमेश पुन्हा एकदा थोडेसे मात्र सावध पवित्रा घेत आहेत, गॅपमध्ये खायचा प्रयत्न करतात कारण त्यांना माहिती आहे की मगाशी त्यांनी बऱ्याच वेळ बरेचसे सामने पाहिले आहेत ड्यू फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये असल्यामुळे मोठे फटके थोडेसे अडचणीत आणू शकतात आपल्याला, त्यामुळे ते फटके ते टाळतायत। जेव्हा खराब चेंडू असेल त्याच्यावर निश्चित प्रहार सुद्धा करतायत। धावसंख्या 29। अराफने खूप चांगली कामगिरी केली आहे, या षटकामध्ये सरासरी थोडीशी खाली आणली आहे। बॅकफूटला अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका, अपिश खेळत आहेत, सुपर टायमिंग, दोन धावेचा प्रयत्न हाना हाना मध्ये, फायनली दोन धावा पूर्ण होत आहेत, सुपर शॉट, बॅकफूटला थांबले ऑन द टोस आणि खूप चांगला अपिश स्क्वेअर कट दाखवत असताना धावसंख्या नेली पुढे, धावफळ करते 31। वी टॉकिंग अबाउट द सबस्क्राइबर ऑफ द टेनिस क्रिकेट .in ज्यांची संख्या आता मात्र 4.5 लाखाच्या घरामध्ये गेली आहे, खूप मोठी उपलब्धी आहे, खूप मोठी अचीवमेंट आहे टेनिस क्रिकेट .in ची आणि याचं श्रेय जाते संतोष नाणेकर आणि गौरव सावंत यांच्या पूर्ण टीमला, गुड जॉब। ओ द विकेट बॅकफूटला थांबले, टॅप केले चेंडूला, कव्हर पॉइंटला क्षेत्रक्षक तिथे येत आहेत, अंडरम बॉक्सचा हा फटका आणि कव्हर पॉइंटला जोपर्यंत चेंडू कव्हर करतील तोपर्यंत अजून एकदा संघाच्या खात्यामध्ये ऍड होते। तिसरं षटक मार्गस्थ आहे धावफलकर, एकूण धावसंख्या 32। मोर स्पोर्ट्स कट्टा राजू भालेकर यांचा हा संघ मागच्या काही क्रिकेट स्पर्धेमध्ये खूप चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते, चांगले चांगले खेळाडू त्यांच्या संघाच्या माध्यमाला खेळत असताना पाहायला मिळत आहेत। ओ द विकेट चेंडू हवेमध्ये आहे, थोडासा मिसटाईम झाला, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला आणि स्वीकारलाय झेल, सुरेख झेल टिपलाय आणि पहिलं यश, पहिला ब्रेक थ्रू फायनली अराफने आपल्या संघासाठी मिळवून दिलाय आणि संदीप राठोडला 32 या धावसंख्येवर संघाच्या पाठवून दिले तंबूच्या आश्रयाला। चांगलं कॉन्ट्रीब्युशन 19 रन्स फ्रॉम संदीप राठोड, त्यामध्ये एक चौकार एक षटकार सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून, दोन चौकार एक षटकार आणि एक चौकार, येस 8 चेंडू तब्बल 19 धावा खुटल्या आहेत या फलंदाजाने। वन डाऊन बॅट्समन नागेश येतो मैदानाच्या आतमध्ये, ज्याप्रमाणे आम्ही मगाशी मोर स्पोर्ट्स बद्दल आम्ही चर्चा करत होतो, खास करून मोर स्पोर्ट्स कट्टा राजू बालेकर यांच्यासोबत आपण जेव्हा आपण पाहिलं की खूप चांगले चांगले संघ चांगले चांगले खेळाडू त्यांनी मात्र आपल्या कोकण विभागात जेव्हा जेव्हा मोठ्या स्पर्धा असतात आवर्जून उतरवल्या आहेत
आणि उल्लेख करायचा झाला तर अंगणवाडी म्हणजे जी देवगडलाची स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ सुद्धा ठरला होता तो मोर स्पोर्ट्स कट्टा हा संघ. संजय सोलंकीची भूमिका कोण विसरेल त्या स्पर्धेमध्ये, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, ऑलवेज लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका आपण त्याच्याकडे नेहमीच पाहतो. एक जुना जाणता खेळाडू, लिजंड क्रिकेटर या संघात सुद्धा तुम्हाला तो पाहायला मिळणार आहे. तर तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय. तीन षटकांची धावसंख्या 32.66 जी मागच्या षटकामध्ये 12.5 होती या षटकामध्ये 10.66 याचं कारण अवघ्या 7 धावा खर्च केल्या आहेत ते गोलंदाज आरफने आणि एक सफलता आपल्या संघासुद्धा त्यांनी मिळवून दिलेली आहे. त्यामुळे सरासरीमध्ये थोडीशी मात्र गती कमी पाहायला मिळते कारण तीन षटकाखेर धावसंख्या 32 आहे, 10.66 सरासरी पाहायला मिळते जी दोन षटकाखेर 12.5 होती. प्रथमेश मेहताच्या आतमध्ये अजूनही आहे. तिसऱ्या क्रमांकावर नागेश आलेत खूप मोठी जबाबदारी घेऊन, कारण सरासरीमध्ये आपण ज्याप्रमाणे पाहतोय की 10 पलीकडे रनरेट मेंटेन केलाय तोच मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत नागेश आणि प्रथमेश आणि येणाऱ्या फलंदाजांना तो मेंटेन करावा लागेल. न्यू बॉलर इन रोहित कॉमेंट्री बॉक्स स्टँडकडून पहिला चेंडू ओव्हर पिच होतो. लास्ट मुमेंटला स्टीअर करण्याचा प्रयत्न, हलकचा स्टीअर करण्याचा प्रयत्न लास्ट मुमेंटला नागेश शेट्टीचा वेगवान चेंडू ओव्हर पिच होतो ऑफस्टमच्या बाहेर आउटसाइड डी ऑफस्टम आणि थेट निघून जातो तो यशेशच्या हातामध्ये. चौथा फ्रेश गोलंदाज वापरला गेलाय उमेश, प्रशांत, आरफ अँड रोहित. इनसाइड आउट खेळायचं होतं, आउटसाइड एज मागे जातोय चेंडू गलीमध्ये शतशेहून जोपर्यंत चेंडू कव्हर करतील बॅकअप सुद्धा येत आहे तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच जाऊ प्रशांत नागेशला. धावसंख्या 33, पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 18 धावा, तिसऱ्या षटकात आरने फक्त 7 धावा खर्च केला. गुड बॉलिंग परफॉर्मन्स आणि रोहितकडे एक नवीन षटक दिलाय संघनायकाने. धावसंख्या 33 एका गड्याच्या मोबदल्यात. ऑन साइडला खूप चांगला फटका बघायचा आहे, स्क्वेअर लेगला क्षेत्रशक येतात टीप मधला जेल घेण्यासाठी चेंडूच्या खाली सुरेख जेल टिपलाय. आय थिंक करण धुळे तिथे आहेत आणि खूप चांगला जेल, फ्लेक्सिबल क्रिकेटर आणि संघनायकाची विकेट मिळवली कोणी तर गोलंदाज रोहित नाही, फलंदाज बाद. ओपनिंग पेअर बॅक टू द पवेलियन, संदीप राठोड बॅक टू द पवेलियन, प्रथमेश पवार ऑल्सो बॅक टू द पवेलियन. हे दोन फलंदाज बाद झालेत. नागेश मेहताच्या आतमध्ये अजूनही आहे तर चौथ्या क्रमांकावर वळणी लागली आहे मैदानाच्या आतमध्ये येत असताना प्रीतम परब याची. प्रीतम परब मुंबईचा एक व्यावसायिक संघ आहे, उमेश इलेव्हन खार या संघाला रिप्रेझेंट करतात, या आपल्या संघाशी बिलॉंग करतात आणि त्यांना चौथ्या क्रमांकावर त्यांची वर्णी लागते. पण गोलंदाजीमध्ये ज्याप्रमाणे आपण पाहिलं अरबचा षटक, अरबच्या पावलावर जाऊन काही पाऊल ठेवतो तो गोलंदाज रोहित, याशिवाय आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू फेकले, 3 चेंडू फक्त एक धाव खर्च केली आहे, एक सफलता अर्जित केली आणि एक चेंडू निर्धाव सुद्धा टाकलाय. 33 धावा धाव फलकावर, दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथमेश नागेश, त्यापैकी प्रथमेश बाद झालेत आणि मैदानाच्या आतमध्ये प्रसा येतोय तो प्रीतम परब. रोहितला मिळणारी पहिली सफलता, धावाजून गेले त्यामुळे थोडासा मात्र माईकचा व्हॉल्यूम कमी आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय शतशक आहे शॉर्ट पॉईंटला, शतक तिथे येते चेंडू कव्हर करतात फेक करतायत आणि तोपर्यंत क्विक सिंगल कम्प्लीट केली आहे फलंदाजाने. थोडेसे नाराज होते नागेश कारण चेंडूच्या रेषेमध्ये होते, त्यांच्या रेंजमधला चेंडू होता, रडारमधला चेंडू होता पण एलिव्हेशन मिळालं नाही कारण क्षेत्रक्षक सर्कलच्या आतमध्ये स्वतःला त्यांनी पेट्रोलिंग केलंय 38 आतमध्ये आणि तिथून मात्र मिळते ती फक्त नागेशला एकच धाव. धावसंख्या 34, चौथं षटक रोहितचं मार्गस्थ असताना भरपूर वाईट खराब गोलंदाजी इथे मात्र तुम्ही पाहतायत, गोलंदाजी तर खराब झालीच पण चूक होते ती यशेशकडनं आणि तिथून मात्र चेंडू बीट झाल्यानंतर मागे जातो चेंडू पण त्यांचा शेर वाईट आणि प्लस 4 म्हणजे एकूण मिळतात त्या बोनसच्या 5 धावा. 39 धाव फलकावर अंकित होते धावसंख्या, ज्या धावीची गरज होती त्या धावगतीची गरज होती त्या धावगती मिळते आहे मयूर स्पोर्ट्स कट्टा या संघाला. ती तिसऱ्या षटकामध्ये थोडीशी कमी झाली होती, थोडीशी मंदावली होती, घसरली होती 10.66 ती थोडीशी आता इन्क्रीज होते, वाढते आहे, वेग पकडते आहे आणि जाऊन विसावते ते 39 या धावसंख्येवर. रोहित सामोर जाईल तो प्रीतम परबला ओ द विकेट ओ गुड बॉलिंग अप्रतिम चेंडू ओव्हर पिच होतं
चेंडूच्या रेषेतून थोडेसे विलग झाले, स्लॉग स्वीप करायचं होतं ऑन साइडला, त्याचा फेवरेट फटका त्याला दाखवायचा होता मिड विकेट झोन मध्ये, टायमिंग होत नाहीये. गोरेगावचं प्रबोधनचं मैदान तुम्हाला माहिती असेल, त्याचं ते फेवरेट ग्राउंड आहे. उदो विकेट चेंज होतो, पेस गतीमध्ये परिवर्तन, गुड बॉलिंग, क्रिकेट विथ द ब्रेन. अपकमिंग टॅलेंटचं खरंच कौतुक करेन, बाईचा इशारा येतोय पंचांचा. काय कमबॅक केलंय रोहितने, गुड बॉलिंग परफॉर्मन्स अप्रतिम मुरुंदाजी या षटकात रोहितकडून. बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय, मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलंय षटकात. आणि खूप चांगली गुणंदाजी, कारण षटकात या तुम्ही जर पाहिलं तर मला सांगता माझे गुणसंख्यक लेखक धावा आले ते फक्त आणि फक्त एक वाईड आणि आपण प्लस ज्या पाच धावा ज्या बोनसच्या आल्या, त्यानंतर दोन सिंगल आल्या, अशा एकूण धावा खर्च केले ते एकूण फक्त 8 धावा. गुड बॉलिंग. सरासरीमध्ये थोडासा अजून खाली घसरतोय मोर स्पोर्ट्स कट्टा हा संघ, जी मागच्या षटकात आपण 10.66 पाहिली, आतापर्यंत 10.00 या सरासरीने 40 धावा अंकित होते धावफलकावर. मालवणचं क्रिकेट खूप चांगलं डेव्हलप होताना पाहायला मिळतंय, पण या अगोदरचा काळ प्लेबॉयच्या मालवणच्या माध्यमातून माझ्यासोबत बादल इथे आहेत, दीपक बोजने, आशिष शेलटकर, त्यानंतर मी पप्पू कदम यांची नावं मी आवर्जून घेईन. ग्रेट क्रिकेटर फ्रॉम प्लेबॉयज मालवण, सुलोचन आंबेरकरला मी कसं विसरेन, ग्रेट क्रिकेटर फ्रॉम देवरी आंबेरी. 40 ऑन द बोर्ड, गुलंदाजी मार्गवर आरफ ऑन साइडला, टायमिंग थोडस चुकलंय बघा, क्षेत्ररक्षण डीप मध्ये येत आहेत, पण लास्ट मुवमेंटला करण डुएचा अप्रतिम क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, स्ट्रेच केलं स्वतःला. तुला माहिती ही चार धावा खूप महत्वाचे असतील, दोन धावा तो रोखतोय, चेंडू लास्ट मुवमेंटला स्टॉप केलं, ढकलून दिलं आतमध्ये, आणि दोन धावा रोखल्यानंतर धावसंख्या 2 ने सरकते पुढे ती 42 धावा. थोडंसं वातावरण थोडंसं थंड व्हायला येते, त्यामुळे मी निश्चित पाहू शकता की थोडासा ड्यू फॅक्टर मैदानामध्ये, त्यामुळे मोठे फटके तुम्हाला थोडेसे रेअरली पाहायला मिळतात. मोर स्पोर्ट्स कट्टाच्या माध्यमातून आतापर्यंत तो आपण 2 षटकार 1 चौकार पाहिला आतापर्यंत या इनिंगमध्ये, आणि स्लॉगरमध्ये सुद्धा अपेक्षित असेल संघनायकाला मोठे फटके. चेंज ऑफ द पेस बघायचं, जाळ्यात सापडला की काय क्षेत्र, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, खराब फिल्डिंग, झेल तर सोडला पण चेंडू मात्र सीमारेषा बाहेर चौकार. विवेक होते, विवेक गायकवाड, विवेक गायकवाडने मात्र बरोबर स्वतःला पोझिशन केलं, पण लास्ट मुवमेंटला चेंडू हातात एवढा वेगाने निघून गेला की सीमारेषा बाहेर जाऊनच थांबला आणि चौकार पाहायला मिळतोय. ओ द विकेट आरफ, लीडिंग एज उत्तर देण्याची योग्य वेळ आली आहे बघायचं, चेंडूच्या खाली इथे ड्रॉप, पोझिशन स्वतः खूप चांगलं केलं आणि सलग 2 चेंडू 2 जीवदानं मिळत आहेत ती प्रीतम परबला. तर यतीन खोत यांच्याकडनं एक पारितोषिक आलंय, नागेश याच्यासाठी प्रत्येक षटकारला 500 रुपये. काका मात्रे अलिबागचे अत्यंत ज्येष्ठ समालोचक यांचं सुद्धा आगमन झालंय, अप्रतिम आवाज त्यांचा आज आपण कणकोलीच्या कासराडीच्या स्पर्धेमध्ये आपण ऐकलात. आज योगायोग ते सुद्धा आम्हाला जॉईंट होत आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 48 धावा धावफलकावर आरफ प्रीतम परबसाठी. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू होता मगाशी बघाय तुम्ही, आपण बघितलं की लेग लान्स करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये आणि पंचाचा योग्य निर्णय, लेग बाईच्या स्वरूपात ही धाव अंकित केली जाईल. प्रीतम परबचे 2 झेल सुटलेत बघायचं आहे आता, मात्र तो कशाप्रकारे प्रत्युत्तर देतोय या बदलापूर संघाला, कारण जे आपण मगाशी आपण बघितलं की बरेचसे झेल सुटले सुद्धा गेले आणि त्याची मात्र वेगळं रूप तुम्हाला पाहायला मिळालं फलंदाजांचं. मोठ्या धावसंख्येमध्ये आपली स्वतःची एक मॅरेथॉन इनिंग कन्वर्ट केली प्रत्येक बॅट्समनने. ओ द विकेट, ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग अप्रतिम चेंडू, आउटस्विंग होतं आणि इथे मात्र अपील केलं कॉट बिहाइंड साठी, पंचाने अपील ते उचलून धरलंय आणि फलंदाज बाद होते तो नागेश. एक
जबरदस्त क्रिकेटर कारण मला असं वाटतं की मालवणमध्ये आता हल्लीच एक क्रिकेट स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियनसुद्धा संघ ठरला तो असलफा पॅकर. या संघासुद्धा बिलॉंग्स करायचा तो म्हणजेच घनश्याम शिंदे, याचा अजून उल्लेख करतोय. त्यांनी मात्र शुभेच्छा दिल्या आहे खास करून या पूर्ण स्पर्धेला, या दोन्ही संघांना. यस, बॉक्स क्रिकेटचा प्रतिम क्रिकेटर नायाब हिरा असं मी म्हटलं तरी वावगर ठरणार नाही. 25,000 आय थिंक स्पर्धा होती ती अंटरमची या मालवण विभागात. ती स्पर्धा चॅम्पियन संघ ठरला आहे तो आणि त्या संघालाच रिप्रेझेंट केलं होते पप्पूने, म्हणजेच घनश्याम शिंदेने. याचं पेटनेम पप्पू. नेक्स्ट बॅट्समन इन संतोष नलावडे, प्लेअर फ्रॉम सोलापूर. आणि खास करून स्लॉग ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये स्पेशलिस्ट आहेत हे खेळाडू सर्व. 49 ऑन द बोर्ड, अर्धशतकापासून एक धाव दूर आहे मोरस्पोर्ट कट्टा संघ. आणि ड्यू फॅक्टर असल्यामुळे मला असं वाटतं गौरव की तुमच्याकडे 6 षटकांमध्ये 50+ जरी धावसंख्या असेल तर निश्चित तुम्ही त्या धावसंख्या डिफेंड करू शकता. कालच्या दिवसाच्या कंपरेजमध्ये इथे मात्र बादल माझ्यासोबत आहेत. मला असं वाटतं की कालच्या दिवसाच्या कंपरेजमध्ये आज जरा ड्यू फॅक्टर जास्त आहे. ओ गुड बॉलिंग, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाही आहे. मागे जातो चेंडू, रोहित येते चेंडूवर. हे दुसरं षटक तुम्ही पाहतात अराफचं समाप्त होतंय. अराफने पहिल्या षटकात अवघ्या 7 धावा खर्च केल्या. या षटकात सुद्धा मात्र मागच्या षटकाची जणू काही पुनरावृत्ती केली आणि खूप चांगलं षटक त्याने हाताळलं. 9 धावा खर्च करून मात्र 2 षटकात चांगली उपलब्धी पाहायला मिळते. तर 50 धावा पूर्ण होत्या धावफलकावर मयूर स्पोर्ट्स कट्टा या संघाच्या. 50 ऑन द बोर्ड आफ्टर 5 ओव्हर, 10 रन पर ओव्हर तुम्हाला हे रन रेट पाहायला मिळतंय. आणि ज्याप्रमाणे रोहितने गोलंदाजी केली मागच्या षटकात, पुन्हा तर रोहितलाच इन्व्हाइट केलंय गोलंदाजी मार्कवर. ग्रामीण विभागातले मॅक्झिमम खेळाडू, मॅक्झिमम म्हणजे मी पूर्ण संघ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, हा सगळं संघ हा ग्रामीण विभागाला बिलॉंग्स करतो. मग बदलापूर असो, कल्याण डोंबिवली असो, हेतुटणे संघाच्या माध्यमातून त्याने आपल्या करिअरची खूप चांगली सुरुवात केली असा मात्र गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो, म्हणजेच रोहित गोलंदाजी मार्कवर. ओ द विकेट, चेंडू समोर खेळण्यासाठी भाग पडलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न होता रोहितचा. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्यासाठी कॉल दिला, 2 धावा पूर्ण होणार का प्रश्न आहे. फेक चांगली होती आहे. गुड रनिंग रोहितच्या गोलंदाजीवर तुम्हाला पाहायला मिळते की अजून एकदा जीवदान मिळते ते प्रीतम परबला, कारण 2 झेल सोडले गेले, 1 धावची संधी सोडली गेली आहे आणि 2 धावा पूर्ण करतोय तो फलंदाज स्ट्राइकिंग एंडला संतोष नलावडे. तर सन्मान्य बबन मुणगेकर साहेबांना विनंती करतो आपण यायचं आहे व्यासपीठावर. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. सन्मान्य बबन मुणगेकर साहेब आपणास विनंती, आपण यायचं आहे व्यासपीठावर. ओ द विकेट, लेग ग्लान्स मागे पाठवले चेंडूला, हलकासं फ्लिक होतं चेंडूवर, लेग बाईचा इशारा. मेल दी फक्त एकच धाव, धावसंख्या दाफलकर 53. आज थोडंसं ड्रेस कोड वेगळा आहे त्यामुळे खेळाडू ओळखण्यात आम्हाला थोडीशी मात्र कमतरता आली, कारण रोहित हे सर्व खेळाडू आमच्या डोळ्यासमोर रोजच खेळत असतात कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेटमध्ये. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केले चेंडूला, कवर्समध्ये शिटर येते, डीपमध्ये डीपॅकॅस्टा कवरला चेंडू कवर करतील, फेक येतोपर्यंत 2 धावायचा प्रयत्न, फेक चांगली होते आणि मिळतील त्या फक्त 2 धावा. मोठ्या फटक्यांपासून वंचित तर ठेवल्याचं, कारण स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे, लास्ट ओव्हर आहे आणि निर्णायक षटकामध्ये धावसंख्या तुम्हाला पाहिल्यामध्ये मरु स्पोर्ट्स कट्टा या संघाची एक सन्मानजनक धावसंख्या, धावसंख्या 55. रोहित प्रीतम परब समोर, चेंडू हवेमध्ये मिस टाइम, टायमिंग होत नाहीये. मगाशीच म्हटलं की ड्यू फॅक्टर आता मात्र वाढलाय मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे हवा तसा चेंडू बॅटवर येत नाहीये आणि इथे मात्र फलंदाज प्रीतमला तंबूत परतावं लागणार. धावची सुरुवात तो बाद होतोय मैदानावर, चांगली फेकी पाहायला मिळते डीपमधून आणि प्रीतम परब जो 4th क्रमांकावर फलंदाजीला आला होतो मात्र 3rd क्रमांकाचा खेळाडू मात्र बाद होतोय. 3 धक्के लागले आतापर्यंत मयूर स्पोर्ट्स कट्टा या संघाला. त्यामध्ये आपण पाहिलं प्रथमेश, संदीप, नागेश आणि आता प्रीतम ऑल्सो बॅक टू द पवेलियन. संजय सोलंकी येत आहेत, मगाशी ज्या खेळाचा मी अर्जुन उल्लेख केला, आनंदवाडीची स्पर्धा ज्याप्रमाणे मोरस्पोर्ट कट्टा या संघाने गाजवली आणि यामध्ये सिंहाचा वाटा होता त्या खेळाडूचा, तो म्हणजेच संजय सोलंकी उर्फ एक्कू.
रायगड जिल्ह्यातील खोपोली विभागातला हा खेळाडू आहे। सडपातळ बांधा, कडकडीत बांधा, फ्लेक्सिबल क्रिकेटर। आज मात्र कस असेल तो रोहित समोर, कारण रोहित एक अपकमिंग यंगस्टर आहे। तर स्ट्राइकच्या समोर फलंदाज येतो, एक म्हणजे एक मुरलेला खेळाडू त्या समोर, बघायचं आहे दोघांमध्ये काय चित्र एकमेकांसमोर हे दोन्ही खेळाडू उभारणार। धाव संख्या दाफलकर 55 धाव दाफलकर, एकूण चार गड्यांच्या मोबाईलमध्ये चौथं षटक, पाचवं षटक, सहावं षटक मार्गस्थ आहे ते गोलंदाज रोहितचं। समोर खेळलेत बॅक टू द बॉलर क्षेत्रशी, त्या डीप मध्ये मिड ऑफला चेंडू मागे जातोय, चेंडू कव्हर करतो तोपर्यंत फेक होते आहे, मिळेल ती एकच धाव। 57 ऑन द बोर्ड, सुपर ओव्हर सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय कालच्या दिवसामध्ये, बॉल आउट सुद्धा पाहिलंय, आणि हा सगळा योग एकाच सामन्यात तुम्हाला पाहायला मिळाला, स्कोर लेवल, सुपर ओव्हर अँड बॉल आउट। 56 ऑन द बोर्ड इन द लास्ट ओव्हर, रोहित पुन्हा एकदा कॉन्ट्री बॉक्स कडून या इनिंग मधला जणू काय शेवटचा चेंडू। ओ गुड बॉलिंग, क्या गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज रोहितची, बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय। या सीझनमध्ये हेदुटणे संघ जो त्यांचा ग्रामीण संघ आहे, व्यावसायिक संघ आहे त्यांचा, त्यांच्या ग्राउंड विभागातला हा संघ मात्र का व्यावसायिक आहे, का चांगला आहे, का चांगला परफॉर्म करतो याचं मात्र उत्तर तुम्हाला पाहायला मिळतंय। तर एकूण सहा षटकांचा खेळ समाप्त होते, सहा षटकाखेर धावसंख्या 56 धाव दाफलकावर, 57 धाव दाफलकावर आणि 58 धावसंख्येचं लक्ष उभारलंय बदलापूर या संघासमोर मौर स्पोर्ट्स कट्टा या संघाने। तीन षटकाखेर आपण खूप चांगली धावगती पाहायला मिळाली, 10.66, पण मागच्या तीन षटकात खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कमी धावसंख्येमध्ये रोखलंय समोरच्या संघाला, बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय आणि कमी धावसंख्या अगदी फक्त 57 धाव तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावर, कारण मागच्या तीन षटकात आले तर फक्त 25 धावा 8.33 सरासरीने, ज्यामध्ये तीन षटकाकडे आपण पाहिलं की 10.66 अशी सरासरी होती। तर 57 धावा कुठल्या आहेत, 58 धावेंचं लक्ष असेल ते बदलापूर संघासमोर हे उभारलंय ते मयूर स्पोर्ट्स कट्टा या संघाने चार गण्याच्या मुंबईमध्ये, आणि बघायचं आहे 57 धावा इथे मात्र 58 धावा कशाप्रकारे पूर्ण केल्या जातील, किंवा या 58 धावा मयूर स्पोर्ट्स कट्टा या संघासाठी फायदेशीर ठरतील, उपयुक्त ठरतील डिफेंड करण्यासाठी, हे सांगण्यासाठी थोडंसं मी थांबतो, पण तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा एक जबरदस्त क्रिकेटचा हा सोहळा बाबा बंद्रा मित्रमंडळ आणि त्याचबरोबर मालवण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केला हा स्पर्धा। तर थोडंसं मी थांबतो, पण आपण वळूया आमच्या समालोचन कक्षामध्ये आणि आपण ऐकूया हिंदीमधून इर्शाद बागवान यांना, धन्यवाद। बहुत बहुत शुक्रिया प्रसाद परब जी, सन्माननीय बाबा परब मित्र मंडल और मालवण क्रिकेट एसोसिएशन आयोजित सिंधुदुर्ग जिले की क्रिकेट इतिहास की सबसे बड़ी प्रतियोगिता क्रिकेट का रणसंग्राम और क्रिकेट का महासंग्राम मैदान पर जारी, जबकि जीत के लिए 6 ओवर में 58 रनों की जरूरत, मैदान पर मुकाबला जारी, मयूर स्पोर्ट कट्टा वर्सेस बदलापुर। तो पहले बल्लेबाजी करते वक्त मयूर स्पोर्ट ने बनाए 57 रन और 58 रनों का लक्ष्य बदलापुर के सामने, बेहद ही रोमांचकारी सामना इस प्रतियोगिता का आज का दूसरा दिन। भीमा काळन जे मात्र एक खूप चांगले क्युरेटर आहेत डोंबिवली विभागाचे, त्यांच्या माध्यमातून आहे या बदलापूर संघाला शुभेच्छा आल्यात, खास करून या स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा आल्यात, धन्यवाद भीमा।
तो जीतने के लिए 58 रनों का लक्ष्य। पहले बल्लेबाजी करते वक्त मयूर स्पोर्ट कट्टा ने बनाए 57 रन निर्धारित 6 ओवर में और 58 रनों का लक्ष्य बदलापुर के सामने। दर्शकों का काफी उत्साह, बहुत ही शानदार प्रतियोगिता का आयोजन, क्रिकेट का रन संग्राम और क्रिकेट का महासंग्राम, आज का दूसरा दिन। तो स्ट्राइक के बल्लेबाज करण, नॉन स्ट्राइक गेंद पर आरव, स्वयं का पहला ओवर, टीम का पहला ओवर, गेंदबाजी के आक्रमण के लिए तैयार प्रशांत, सम्माननीय बाबा परब मित्र मंडल और मालवण क्रिकेट एसोसिएशन आयोजित सिंधुदुर्ग जिले के क्रिकेट इतिहास की सबसे बड़ी प्रतियोगिता। इस बार गेंद हवा में और पहली गेंद पे पहला करारा झटका करण, पहले गेंद पे पहली सफलता हासिल की यहां पर। तो शानदार गेंदबाजी की शुरुआत मयूर स्पोर्ट की तरफ से गेंदबाज प्रशांत। जितनी तारीफ की जाए उतनी कम इस गेंदबाज की, पहले ही गेंद पर एक सफलता हासिल की अपने लिए और अपने टीम के लिए। करण की जगह लेने नए बल्लेबाज मैदान में टॉम, तो स्वयं का पहला ओवर, टीम का पहला ओवर, प्रशांत वापस एक बार गेंदबाजी के आक्रमण के लिए तैयार। स्ट्राइक के बल्लेबाज आरफ, नॉन स्ट्राइक एंड टॉम, वापस एक बार गेंद कुछ देर के लिए हवा में, एक रन तेजी के साथ पूरा किया और अपना खाता, टीम का भी खाता खोला एक रन से। रन संख्या, जबकि मैदान पर पहला ओवर जारी, रन संख्या एक विकेट के नुकसान पर एक रन। वापस एक बार, इस बार अच्छी गेंद, उछाल कर मारना चाहते थे, बीट हुए बाएं हाथ के बल्लेबाज टॉम। इस प्रतियोगिता का पहला इनाम 2,25,000 रुपए। वापस एक बार शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, ऑफ स्टिक से थोड़ा सा बाहर गेंद थी, से ड्राइव करना चाहा, बिल्कुल चूके, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। इस बार करारा स्ट्रोक, गेंद जा रही सीमा रेखा की तरफ, खिलाड़ी वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, यकीनन दो रन, इस दो रन के साथ रन संख्या जा पहुंची 3 रनों पर, जबकि 2 रन से अपना खाता खोला टॉम ने, और स्टिक से थोड़ा सा बाहर गेंद थी। तो पहले ओवर की आखिरी गेंद, सामना करने के लिए तैयार टॉम। इस बार करारा शॉट, गेंद सीमा रेखा के ऊपर से सीधा 6 रन के लिए, व्हाट ए ड्यूरेबल स्टार्ट एंड ड्यूरेबल एंड ऑफ दिस ओवर, करारा छक्का टॉम के बल्ले से निकलता हुआ। बहुत ही शानदार इस प्रतियोगिता का आयोजन, काफी रोमांचकारी मुकाबले। कल जो एक मुकाबला हुआ था, एक ही मुकाबले में मुकाबला स्कोर लेवल, उसके बाद सुपर ओवर,
सुपर ओवर का भी स्कोर लेवल, तो उसके बाद बॉल आउट। तो क्या शानदार मुकाबला देखने को मिला मालवावासियों को, और इसका श्रेय जाता है बाबा परम मित्र मंडल। तो वापस एक बार स्ट्राइक के बल्लेबाज आरव, नौ स्ट्राइक गेंद पर टॉम, पिछले ओवर के आखिरी गेंद पर एक करारा छक्का। तो गेंदबाज संतोष, और इस बार अच्छी गेंद थी, काफी शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, स्वयं का पहला ओवर, टीम का दूसरा ओवर, गेंदबाज संतोष नलावड़े। संतोष नलावड़े जो कि सोलापुर से बिलोंग करते हैं, इस बार शानदार शॉट, गेंद हवा में, और एक सफलता यहां पर लगता हुआ, दूसरा करारा झटका। अरब काफी देर तक गेंद हवा में अपने निगाह को जमाए रखा, और एक आसान सा कैच वहां पर, तो यह लगता हुआ दूसरा झटका बदलापुर की टीम को जीतने के लिए 58 रनों का लक्ष्य, जबकि दूसरा ओवर मैदान पर जारी, और स्वयं का पहला संतोष नलावड़े का। सिंधुदुर्ग जिले के क्रिकेट इतिहास की सबसे बड़ी प्रतियोगिता, जिसका पहला इनाम 2,25,000 रुपए, और क्रिकेट के रति महारथी, महाराष्ट्र के टेनिस बॉल के क्रिकेट के रति महारथी, और आज पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, जो कि महाराष्ट्र के बाहर से भी खिलाड़ी मैदान पर अपनी प्रतिभा साबित करने के लिए उतरे। तो शानदार शुरुआत इस मुकाबले की, जीत के लिए 58 रनों का लक्ष्य, और गेंदबाजी के लिए तैयार संतोष नलावड़े, मैन फ्रॉम सोलापुर, और स्ट्राइक के बल्लेबाज टॉम, पिछले ओवर के आखिरी गेंद पर करारा छक्का। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, एक और सफलता यहां पर, एक आक्रामक बल्लेबाज, शानदार फील्डिंग का प्रदर्शन, केवल एक ही रन, पहले ही गेंद पर एक रन से खाता खोला उमेश ने, इस एक रन के साथ रन संख्या जा पहुंची 10 रनों पे। इस बार अच्छी गेंद वहां पर लगता हुआ, एक और करारा झटका, एक और विकेट का पतन, सागर यहां पर आउट होकर पैवेलियन लौटते हुए। क्या शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, जितनी तारीफ की जाए उतनी कम, संतोष नलावड़े, मैन फ्रॉम सोलापुर, एक ही ओवर में तीन सफलता हासिल की अपनी टीम के लिए, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। आजच्या दिवसातील पहिला क्वार्टर फायनलचा सामना, फेरीचा सामना, काफी उत्साह दर्शकों में, जितने दर्शकों के लिए स्टैंड बने हैं, पूरे दर्शक इस मैच का आनंद लेते हुए, और क्या शानदार इस प्रतियोगिता की शुरुआत हुई थी, जिसका पहला मुकाबला हुआ था मालवन स्पोर्ट का, तो आखिरी गेंद पर वो मुकाबला जीता था मालवन स्पोर्ट ने। वापस एक बार संतोष, हेलो हेलो जी, और देख रहा है गेंद हवा में, और चौथी सफलता, एक ही ओवर में चार सफलता हासिल किए यहां पर संतोष नलावड़े, जितनी तारीफ की जाए उतनी कम, काबिले तारीफ गेंदबाजी, एक ओवर में चार सफलता। हॅलो, आजच्या दिवसातील पहिला उप उपांत्य पूर्व फेरीचा सामना यानंतर सामन्यानंतर होतोय क्वार्टर फायनलचा सामना, महालक्ष्मी देवबाग वर्सेस कुर्ला बॉईज क्रिकेट संघ, दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे, महालक्ष्मी देवबाग वर्सेस कुर्ला बॉईज। काफी शानदार गेंदबाजी का प्रदर्शन संतोष नलावडे,
एक ही ओवर में चार सफलता। केवल एक रन दिया इस ओवर में और चार सफलता हासिल की संतोष नलावड़े, जो कि बिलोंग करते हैं सोलापुर से। वापस एक बार गेंदबाजी के लिए सन्माननीय बाबा परम मित्र मंडल और बालवन क्रिकेट एसोसिएशन आयोजित भव्य राज्य स्तरीय डे नाइट क्रिकेट प्रतियोगिता निलेश चषक 2019। काफी रोमांचकारी मुकाबले अब तक इस प्रतियोगिता में। इस बार पहली गेंद पे खाता खोला नए बल्लेबाज गणेश, तो गणेश ने अपने बल्लेबाजी का श्री गणेश किया। एक रन के साथ रन संख्या जा पहुंची 11 रनों पर। तो स्ट्राइक के बल्लेबाज उमेश, इस बार वापस एक बार गेंद हवा में और एक आसान सा कैच, एक और विकेट का पतन। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, उमेश कैच आउट होकर पैवेलियन लौटते हुए। छह विकेट अब तक गिर चुकी है, छह विकेटों के नुकसान पर रन संख्या 11। इसीलिए कहा जाता है क्रिकेट काफी अनिश्चितताओं का खेल, क्योंकि इसी मैदान पर हमने देखा था पंजाब की टीम को छह ओवर में 96 रन बनाए थे और दूसरे मुकाबले में वही पंजाब की टीम 21 रन छह ओवर में। तो यह होता है क्रिकेट, नाम तो काफी बड़े बड़े होते हैं क्रिकेट में, सचिन, सहवाग, धोनी, युवराज, लेकिन जो दिन जो चला वो उसका दिन होता है। तो उस मुकाबले में क्या शानदार गेंदबाजी की थी देवबाग के गेंदबाजों ने। तो वापस एक बार गेंदबाज तैयार प्रशांत, इस बार अंदर की तरफ आती हुई गेंद, उसे खेला गेंद जा रही सीमा रेखा की तरफ। अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, थोड़े से फंबल हुए खिलाड़ी वहां पर। तो रन संख्या जा पहुंची 14 रनों पर। स्ट्राइक पर नए बल्लेबाज विवेक, गेंदबाज प्रशांत, स्वयं का दूसरा ओवर और इस बार अच्छी गेंद, विकेटों के बिल्कुल जड़ में की हुई गेंद थी, उसे खेला खिलाड़ी वहां पर मौजूद। इस एक रन के साथ रन संख्या जा पहुंची 15 रनों पर। तो इस प्रतियोगिता में अनोखा रिकॉर्ड पंजाब की टीम का, सबसे उच्चतम स्कोर 96 रन और सबसे कम स्कोर 21 रन। इस बार अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, लेकिन एक रन लेने से नहीं रोक पाएंगे। इस एक रन के साथ रन संख्या जा पहुंची 16 रनों पर। इस बार उसे फुल टॉस बनाकर खेला, जब तक खिलाड़ी उसको दौड़कर फील्ड करे, सीमा रेखा से आकर उस खिलाड़ी ने फील्ड किया उसे, तब तक दो रन आसानी के साथ पूरे किए। रन संख्या जा पहुंची 18 रनों पर। तो इस ओवर की समाप्ति, तीन ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 18 रन और क्या शानदार गेंदबाजी का प्रदर्शन किया संतोष नलावड़े। पहले ओवर में एक रन देकर चार सफलता हासिल की अपनी टीम के लिए। काफी मुश्किल होता है छह गेंदों के अंदर चार विकेट लेना। हेलो महालक्ष्मी देवबाग, आपल्याला दुसरा पुकार। कुर्ला बॉईज क्रिकेट संघाचा कर्णधार उपस्थित आहे, नाणेफेकीसाठी लवकरात लवकर या। आजच्या दिवसातील पहिला क्वार्टर फायनलचा सामना, उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगतोय। महालक्ष्मी देवबाग वर्सेस कुर्ला बॉईज क्रिकेट संघ। तो स्वयं का पहला ओवर और टीम का चौथा ओवर। गेंदबाज गुड्डू चौहान, स्ट्राइक के बल्लेबाज गणेश,
और इस बार शॉर्ट पिच गेंद थी, उसे खेला, सीमा रेखा से दौड़ कर आकर खिलाड़ी ने फिर किया, दूसरा रन तेजी के साथ लेना चाहते हैं, थोड़ा सा खराब क्षेत्र रक्षण वहां पर, इसे भी तीसरा रन भी लेने में कामयाब। तो इन तीन रनों के साथ रन संख्या जा पहुंची 21 रनों पर। तो शानदार शुरुआत बल्लेबाजी की इस ओवर में गणेश द्वारा। जबकि 6 विकेटें गिर चुकी है और जीत के लिए 58 रनों का लक्ष्य था। वापस एक बार शॉर्ट पिच गेंद थी, ऑफ स्टिक से थोड़ा सा बाहर, उछाल काफी ज्यादा, इस बार गेंद में गति में परिवर्तन किया, काफी चतुराई से भरी हुई गेंदबाजी। टॉस होते या पुढील सामना क्वार्टर फाइनलचा सामना आणि सन्माननीय श्री संतोष धोत्रे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस होतोय। विनंती आहे की आपण व्यासपीठावरनं खाली यायचं आहे। सन्माननीय श्री संतोष धोत्रे यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील पहिला क्वार्टर फायनलचा सामना, उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना, जो संघ या सामन्यामध्ये विजयी ठरेल तो या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरेल। वापस एक बार डॉट गेंद करार की, बहुत ही शानदार गेंदबाजी का प्रदर्शन गुड्डू, स्ट्राइक के बल्लेबाज विवेक, महालक्ष्मी देवबाग संघ कर्णधार आणि कुर्ला बॉईज कुर्ला मुंबई संघ कर्णधार। इस बार उसे खेला स्क्वेयर लेग की दिशा में, एक रन तेजी के साथ पूरा किया, इसे एक रन के साथ रन संख्या बढ़ती हुई रन संख्या जा पहुंची 22 रनों पर। वापस एक बार स्ट्राइक पर गणेश, गेंदबाज गुड्डू, स्वयं का पहला ओवर। महालक्ष्मी देवबाग संघ नाणेफेक जिंकतोय, लवकरात लवकर आपला निर्णय कळवा। इस बार गेंद कुछ देर के लिए हवा में लेकिन नो मैच लैंड में गिरी, सीमा रेखा से दौड़ कर आकर उसे फील्ड किया, तब तक 2 रन पूरे किए आसानी के साथ, इस 2 रन के साथ रन संख्या जा पहुंची 24 रनों पर। जबकि चौथा ओवर प्रगति पथ पर, इस ओवर की आखिरी गेंद, वापस एक बार काफी शानदार गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में, कोई मौका नहीं वहां पर खिलाड़ी के पास। इस ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 6 विकेटों के नुकसान पर 24 रन, 24 रन लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 4 ओवर, 4 षटकाच्या समाप्ती नंतर 58 या विजयासाठीच्या धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या होती ती 6-24। तो देखना है गेंदबाजी के लिए प्रसाद सर, तो स्वयं का पहला ओवर और टीम का 5वां ओवर, गेंदबाज जिशान। इस बार अच्छी गेंद, उसे खेला लॉन्ग ऑन की दिशा में, खिलाड़ी वहां पर मौजूद, एक रन तेजी के साथ लिया, दूसरा रन लेना चाहते हैं और दूसरा रन भी पूरा किया तेजी के साथ, इस 2 रन के साथ रन संख्या जा पहुंची 26 रनों पर। जबकि जीतने के लिए 58 रनों का लक्ष्य दिया था, यहां से आगे 32 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। 11 गेंदे 32 रन,
गेंदबाज जिशान इस बार गेंद हवा में एक और विकेट का पतन वहां पर सातवां झटका लगता हुआ विवेक आउट होकर पैवेलियन लौटते हुए सात विकेटों के नुकसान पर रन संख्या 26 वापस एक बार जिशान की अगली गेंद गेंद हवा में लेकिन इस बार देख रहा है सीधा दर्शक गांव में यह लगता हुआ करारा छक्का बिग हिट गणेश ने किया इस गेंद पर श्री गणेश और स्वागत किया गेंदबाज जिशान का कराना छक्का रन संख्या जा पहुंची 32 रनों पर इस बार दूसरा रन लेना चाहते तेजी के साथ और दूसरा रन भी पूरा किया रन संख्या जा पहुंची 34 रनों पर स्वयं का पहला ओवर और टीम का पांचवा ओवर गेंदबाज जिशान काफी संख्या में दर्शक इस मैच का आनंद लेते हुए अब तक चार गेंदें हो चुकी है इस ओवर की रन संख्या 34 रन इस एक रन के साथ रन संख्या जा पहुंची 35 रनों पर अब तक 11 रन आए इस ओवर से तो इस ओवर की आखिरी गेंद जिशान की सामना करेंगे नए बल्लेबाज परेश सात गेंदों में 23 रन की आवश्यकता और एक खूबसूरत शॉट यहां पर लेकिन उतनी बेहतरीन फील्डिंग दूसरा रन तेजी के साथ लेना चाहते हैं और दो रन तेजी के साथ पूरे किए तो छह गेंदों में 21 रन की आवश्यकता काफी रोमांचकारी मुकाबला गेंदें बची छह रन बनाने 21 इसके बाद जो मुकाबला होगा कुर्ला बॉयज वर्सेस महालक्ष्मी देवबाग क्या शानदार प्रदर्शन रहा था महालक्ष्मी देवबाग का जिनका मुकाबला हुआ था पंजाब के साथ तो केवल 21 रनों के अंदर 6 ओवर में 21 रन काफी शानदार गेंदबाजी का प्रदर्शन हुआ था उस मुकाबले में पिछले मुकाबले में काफी शानदार प्रदर्शन रहा था महालक्ष्मी देवबाग का जिनके गेंदबाज सुहास आशीष आगरकर काफी शानदार गेंदबाजी का प्रदर्शन किया था 6 ओवर में केवल 21 रन दिए थे जबकि सामने थी पंजाब की टीम जिनके नाम इस प्रतियोगिता में 6 ओवर में 96 रन बनाने का रिकॉर्ड मतलब एक अनोखा रिकॉर्ड पंजाब की टीम ने किया 6 ओवर में 96 रन सबसे अधिक और 6 ओवर में सबसे कम 21 हेलो देवबाग संघ निर्णय कड़वा अपला इस बार काफी अच्छी गेंद ऑफ स्टिक से थोड़ा सा बाहर उसे शफल कर खेलना चाहा ऑफ साइड की गेंद ऑन साइड की जानिब खेलना चाहते थे अब पांच गेंदें 21 रन
और इस मुकाबले में क्या शानदार ओवर किया था। पहले ओवर में चार विकेटें ली थी अपनी टीम के लिए संतोष नलावड़े, और इस बार आगे निकलकर खेलना चाहा। मिस टाइम हुई गेंद, एक रन, इस एक रन के साथ रन संख्या बढ़ती हुई जा पहुंची 38 रनों पर, जबकि सात विकेटें गिर चुकी है। चार गेंदों में 20 रन की आवश्यकता। स्ट्राइक के बल्लेबाज परेश, इस बार करारा शॉट, खिलाड़ी मौजूद वहां पर, अच्छी फील्डिंग, केवल एक ही रन। अब तीन गेंदे 19 रन। तीन गेंदे 19 रन। और अब केवल जीत की औपचारिकता यहां पर बाकी, क्योंकि दो गेंदों में 19 रन मुश्किल। और एक शानदार जीत की तरफ बढ़ती हुई मयूर स्पोर्ट कट्टा। तो रन संख्या जा पहुंची 40 रनों पर, जीत की केवल औपचारिकता बाकी, क्योंकि एक गेंद और 18 रन। तो अब तक केवल तीन रन दिए पांच गेंदों में गेंदबाज गुड्डू। केवल एक ही रन, तो इस मुकाबले को 16 रन से जीता यहां पर मयूर। शानदार जीत हासिल की। और इसके बाद होने वाला मुकाबला कुर्ला बॉयज वर्सेस महालक्ष्मी देवबाग, एक बहुत ही रोमांचकारी मुकाबला देखने को मिल सकता है। महालक्ष्मी देवबाग इनफॉर्म टीम है, दोनों टीमें अपना दूसरा मुकाबला खेलने के लिए तैयार। देवबाग संघ निर्णय कळवा, दर्शन बांदेकर लवकर निर्णय कळवा, कारण अजूनही एक क्वार्टर फायनलचा सामना बाकी आहे।